कपडे बदलतो आणि पक्ष बदलतो म्हणजे तुम्हाला अशी इच्छा असेल की मी तुमच्या प्रश्नाला उत्तर देऊन तुम्हाला टीआरपी वाढवू मॅडम? नाही ना, जितेंद्र आव्हाडच्या बोलण्यावर माझा देश आणि माझं राज्य चालत नाही. काय काय परंपरा आहे माहितीये? जी मला माहितीये, जी तुम्ही पण माहिती घ्या, तिथे उरुष तिथून जातो, धूप दाखवतात, पण हट्ट नाही करायला. सर, दुसरा एक प्रश्न की तुम्ही पुण्यामध्ये आले, आम्हाला खरं तर तुम्ही भेटत नाही वर्षभर, मुंबईतल्या लोकांना रोज भेटता. आमच्या सर्वांना एक कुतूहल आहे की कपडे बदलता तसं तुम्ही पक्ष बदलता. यात आरएसएसला तुम्ही हापचड्डी वगैरे असं एकेकाळी म्हणत होता, जानवेवाले बोललेले, तुम्ही तुमचे व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे, कसं हे होतं सगळं? आता विचारधारा जी आहे त्याच्याबाबत नेमका प्रश्न काय? म्हणजे इथंच पालघरच्या शेजारी तुम्ही मला आम्ही आम्हाला जो भूमिका पटते त्या भूमिका आम्ही स्वीकारतो. कपडे बदलतो आणि पक्ष बदलता म्हणजे तुम्हाला अशी इच्छा असेल की मी तुमच्या प्रश्नाला उत्तर देऊन तुम्हाला टीआरपी वाढवू मॅडम, असं मी वाढणार नाही. मला कधी बोला तुम्ही मला कधी पक्षांचा विषय आहे की जितेंद्र आव्हाडांचं म्हणणं दुसरं कोणत्या जागी असतं तर देशद्रोहाचे गुन्हे लागले असते. फक्त कुरुंकरे म्हणून एवढी सगळी सूट. जितेंद्र आव्हाडच्या म्हणण्यावर आमचा देश आणि राज्य चालत नाही ना. आपण देश जितेंद्र आव्हाडच्या बोलण्यावर माझा देश आणि माझं राज्य चालत नाही. म्हणून मी संजय राऊतला सांगतो हेच आरोप, तू तुझे सेक्युरिटी सोड आणि त्र्यंबकेश्वरला जाऊन उभा राहून हे आरोप कर आणि दोन पायांनी परत जाऊन दाखव. साहेब, सरकार कुठेतरी कोणातरी ऑफिस मध्ये बसून त्र्यंबकेश्वर बद्दल गोमूत्र बद्दल बोलणं सोपं आहे. तुझ्याला आजूबाजूला जे पोलीस जरा सोड, त्र्यंबकेश्वर मध्ये जा आणि बोलून दाखव ना, मग बघू तू परत दोन पायांनी परत जातो काय? त्र्यंबकेश्वरची परंपरा बऱ्याच दिवसांची. काय काय परंपरा आहे माहितीये? जी मला माहितीये, जी तुम्ही पण माहिती घ्या, तिथे उरुष तिथून जातो, धूप दाखवतात, पण हट्ट नाही करत आतमध्ये जाण्याचं. मंदिर प्रशासन